इंडिया आघाडीच्या गोटात सुद्धा आणि एनडीएच्या सुद्धा. आता भाजपला यंदा 240 जागांवरती विजय मिळालाय आणि बहुमताची मॅजिक फिगर गाठण्यासाठी एनडीएतील घटक पक्षांना सोबत घेऊनच मोदींना सरकार स्थापन करावं लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर एनडीएची दिल्लीत महत्वाची बैठक होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी ही बैठक होईल आणि एनडीएचे सर्व घटक पक्ष या बैठकीला उपस्थित राहतील. या बैठकीत नवीन सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्या सोबत आहेत. राहुल, दिल्लीमध्ये एनडीएकडून सत्ता स्थापनेसाठी काय हालचाली सुरू आहेत? श्वेता, अगदी काठावर पास झालेल्या मोदी सरकारचा सत्ता स्थापनेसाठीच्या हालचाली ज्या आहेत त्या आता दिल्लीत या हालचालींना वेग आलाय. आज एनडीएच्या प्रमुख घटक पक्षांची बैठक ही दिल्लीत पार पडते. तत्पूर्वी मोदी आणि संपूर्ण मंत्रिमंडळाची एक बैठक देखील आज पार पडतेय. सत्ता स्थापनेच्या अनुषंगानं ज्या ज्या हालचाली अर्थात घटक पक्षांशी बोलणी असेल, मंत्रिमंडळातलं वाटा असेल आणि या दोन सत्तेतलं वाटा असेल या सगळ्यांबाबत आज चर्चा होईल. याच संदर्भात एका बाजूला ही बैठक सुरू असताना दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीची देखील हालचाली वाढताना दिसत आहेत आणि त्यामुळं विरोधी बाकावर असणाऱ्या आणि आकड्यानं ताकदीनं समोर आलेल्या इंडिया आघाडीच्या बाबतीत कुठलीही रिस्क न घेता लवकरात लवकर सत्ता स्थापनेचा दावा करून हे सरकार कसं अस्तित्वात आणायचं यासाठी भाजप आणि मोदींकडून प्रयत्न सुरू आहेत. एकंदरीत ही बैठक जी आहे ती 4 वाजता सुरुवात होईल. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासोबत या संपूर्ण घटक पक्षांचे प्रमुख नेते अर्थात नितीश कुमार यामध्ये महत्वाचा टप्पा असतो. या सगळ्या नेत्यांशी बैठक करून सत्तेतला वाटा चर्चा करून लवकरात लवकर यांच्या बाबतीत निर्णय घेणं अपेक्षित आहे. खरं तर 9 तारखेपर्यंत राष्ट्रपती भवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या इतर कार्यक्रमाला मज्जाव करण्यात आला. याचा अर्थ सत्ता स्थापनेचा दावा लवकरात लवकर करून ती सरकार अस्तित्वात आणण्यासाठी एनडीएकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. बरोबर राहुल, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी.